श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय। 18 फेब्रुवारी शनिवारचा दिवस आहे। या दिवशी महाशिवरात्र आलेले आहे। तब्बल 30 वर्षानंतर 2023 महाशिवरात्रीचा भरपूर संयोग तयार झालेला आहे। शिवभक्तांनो, महाशिवरात्री म्हणजेच माता पार्वती आणि पिता महादेव यांचा विवाह झालेला आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मदेवाची महादेवापासून उत्पत्ती झाली होती। शिवभक्तांनो, या दिवशी आध्यात्मिक शक्ती एका उंच स्तरावर असतात। आपण देवपूजा तर करतोच, परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जे काही पुण्य करतो त्यास पुण्य अनेक पटीने प्राप्त होते। आणि म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशीचं महत्व हे अनन्य साधारण आहे। शिवभक्तांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी उठल्यावर 5 शब्दाचा मंत्र अगदी बोला। महाशिवरात्रीच्या दिवशी आपण ब्रह्म मुहूर्तावर उठले पाहिजेत। ज्यांना शक्य नसन त्यांनी कमीत कमी सूर्योदयाच्या पूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा। सकाळी उठल्यानंतर आपली दैनंदिन कळची नित्यपाठ करावा आणि सफेद कलरचे वस्त्र परिधान करावे। जर सफेद कलरचे वस्त्र आपल्याकडे नसेल तर फिकट पिवळे कपडे परिधान करू शकता। त्यानंतर काही बेलपत्र आपण हातात घ्यायचे आणि शिव मंदिरात शिवलिंगावर अर्पण करायचे, मनोभावे करायचे। हे बेलपत्र हातात घेऊन ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। या मंत्राचा जप 11, 21, 108 किंवा 1188 वेळेस केला तरी चालू शकतो। या मंत्राचा प्रभाव एवढा प्रचंड आहे की महादेव प्रसन्न होतात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले जप याने महादेवाची कृपा आपल्यावर होते। महादेवाच्या कृपेने आपल्या दुःख दरिद्रती संकटे दूर होतात। महादेवाची अशीच कृपा बरसू लागते। शिवभक्तांनो, या मंत्राचा अगाधिक शक्ती प्रचंड सामर्थ्य आहे की याने माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते। मातेच्या स्नायू वास आपल्या वास्तूमध्ये निर्माण होतो। मातेच्या कृपेने पैशाची तंगी दरिद्रता दूर होते। उद्योगधंदे व्यापार व्यवसाय चालू लागतो। घरामध्ये कोणी आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजारपण, त्या व्यक्तीचा रोग सुद्धा दूर होतो। ती व्यक्ती लवकर बरी होते। शिवभक्तांनो, मी जो मंत्र सांगणार आहे तो ओम नमः शिवाय हा मंत्र आपण जप करायचा असतो। शक्य नसेल त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास व्रत नक्की करा। सोबतच या महाशिवरात्रीच्या दिवशी काही नियम पालन करणे गरजेचं असतं। हे नियम सुद्धा आवश्यक पाळावे आणि काही महाशिवरात्रीच्या दिवशी चुका करणे हे कटाक्षाने टाळावे। तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। ओम नमः शिवाय। श्री स्वामी समर्थ।